Yes, sir. Look to it. ही कोटेशन काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती. का नाही पोहोचवली अजून? कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. आताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता. आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तर तो दरवाजा दुखा करणार नाही आपल्याला. तुमच्यासारखे आणखी एक दोन माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं धिवाळ वाजल्याशिवाय राहणार नाही तर काय? काही लाज शरम आहे की नाही? आम्हा लोकांना सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय? आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून? उद्या जर कंपनीचं दिवाळं निघालं तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार नाही का? असं आम्ही स्वतःला विचारायला नको? काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हाला? आणा ते पेपर इकडे. आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचले नाहीत तर याद राखा, उद्या आम्हाला ऑफिसमध्ये घ्याल तर तो इंटरकॉम घ्या. येस प्लीज सेंड मी. आणि ती फाईल इकडं. चाललो मी.